माझं नाव सुनंदा साईसिंग पाडवी, गाव खडक्या, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. माझं स्वयंसहायता समूहाचं नाव नर्मदा माता, त्याच्यात मी अध्यक्ष आहे. आणि माझं समूहाचं नाव गावाचं आणि त्याच्यात मी अध्यक्ष आहे. आम्ही मुंबई सरसमध्ये येण्यासाठी फर्स्ट टाईम आम्ही पहिल्यांदाच आम्ही ऐकलं की मुंबई सरसमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी आम्ही तयारी करायला सुरुवात केली की आम्हाला 2 महिन्यापासून आम्ही ही तयारी करत होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याच्यासाठी आम्ही मग सगळ्यांनी विचार केलं. एकूण आमच्या गटामध्ये 10 महिला आहेत आणि 10 महिलांनी आम्ही हे सगळं काही करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आम्ही मोहाचे लाडू बनवले आणि मोहाच्या लाडासाठी आम्ही त्याच्या तांबाडीची फुलं टाकली, त्याचं पावडर करून. त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचा बिया टाकलेली आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, त्याचं 25% प्रोटीन आहे. त्याच्यात देशी गाईचं तूप वापरलेलं आहे आणि मोहाची फुलं आहेत. त्याच्यामध्ये ए विटॅमिन आणि सी विटॅमिन आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आम्ही हे लाडू तयार केलेले आहे, मोहापासून लाडू तयार केलेले आहेत. आणि मक्याचं पीठ आहे, ते तयार करण्यासाठी आम्ही जात्याचा वापर केला. आणि तूरची डाळ, उडीदची डाळ, ही जी डाळ तयार करण्यासाठी आम्ही जात्याचा वापर केलेला आहे. आणि तूरची डाळ आहे ती चांगली अधिक काळ टिकाऊ राहण्यासाठी, चवीला चांगली आणि लवकर शिजावी यासाठी आम्ही आधी भाजून घेतली चुलीवरती आणि मग ती 4-5 दिवसानंतर जात्यावरती काढलेली डाळ आहे. आणि चांगली असेल, ही 6-7 महिने टिकाऊ असेल केव्हाही हिला खाऊ शकता. त्याच्यानंतर तांदूळ आहेत आमच्याकडे, तांदूळ आहेत आमच्याकडे हातसडीचे. आम्ही त्याच्यासाठी उकडीचा वापर केलेला आहे आणि पूर्ण 100% सेंद्रिय आहे. कसल्याही याचा वापर न करता आम्ही ते पॅकिंग केलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्याकडे भगर आणि भादी आहेत, हे उपासालाही चालतं आहे. आणि त्याचा वापरही आम्ही उकड्याचा वापर केलेला आहे, उकड्यामध्ये कांडून तयार केलेले आहे. अशा प्रकारे आम्ही हे सगळं माल आम्ही 2 महिन्यापासून तयारी करत होतो आम्ही हे सगळं करण्यासाठी. आणि आम्हाला इथं येऊन आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे की जो विक्री होते ती पण चांगली होते आणि सगळं मुंबईकरांचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतो आहे. आणि आम्हाला हे सगळं काही मुंबईला आम्ही कधीच आलो नव्हतो, फर्स्ट टाईम मुंबईमध्ये आलो आम्ही. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की लक्ष्मी सरसमध्ये नेमकं काय असेल, कशी विक्री होत असेल हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आता सगळं आम्हाला बघायला भेटलं आणि अनुभवही मिळाला आम्हाला, खूप छान वाटलं.